नमस्कार स्वाती केपी ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण या थंडीच्या दिवसांमध्ये खाण्यासाठी अगदी पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत तर घेतलेले आहेत आपण एक वाटी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत तर हाडांचं आरोग्य हे तीळ खाल्ल्यामुळे खूप सुधारतं थंडीमध्ये आपण जर मी तिळांचं तिळांचं सेवन केलं तर आपल्या सांदेदिकेचा त्रास जाणवत नाही दातही स्ट्रॉंग होतात आणि त्वचासुद्धा कोरडी होण्यापासून बचावते तर त्यानंतर आपण दोन कप किंवा दोन वाट्या मखाणा घेतलेला आहे तर सुद्धा आयर्न प्रोटीन कार्बोहायड्रेट मिनरल्स फॉस्फरस मॅग्नेशियम हे सर्व पोषक घटक असतात तर आपला मखाना परतवून झाला आहे त्यानंतर आपण खोबरं घेतलेलं आहे तर खोबऱ्यामध्ये सुद्धा खूप सगळे विटॅमिन्स ई बी असतात त्यानंतर कॉपर पोटॅशियम मॅग्नेशियम फायबर हे सर्व असतं आणि यामध्ये हेल्दी फूड फॅटसुद्धा मोजूद असतं त्यामुळे हृदयाचं आपलं आरोग्य चांगलं राहतं रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढायला मदत होते तर आपण शेंगदाणे त्यानंतर भाजून साल काढून घेतलेले होते आणि ते शेंगदाणे आपण वाटून घेतलेले आहेत तर आपण आपला तीळ थोडेसे थंड झालेले आहेत आणि आता तीळसुद्धा वाटून घेतो आहे त्यानंतर आपण मखाणा आणि खोबरेसुद्धा थोडंसं फिरवून घेणार आहोत मिक्सरला तर हे खोबऱ्याचा किसच घेतलेला आहे तो नाही वाटलात तरी चालेल तर मी यातली अर्धी क्वांटिटी वाटून घेते आणि अर्धी तशीच घालणार आहे तर मखानासुद्धा घातला आहे आणि यावरतून केशर घातलेला आहे मी तुम्ही विलायची वगैरे तुमच्या आवडीचं फ्लेवर येण्यासाठी घालू शकता तर वाटून घेतलेलं आहे सर्व काही यानंतर आपल्याला एक वाटी किंवा एक कप खजूर घ्यायचे बिया काढून आणि तीसुद्धा मिक्सरला फिरवून घ्यायची आहे त्यानंतर पॅनमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे आणि त्या तुपावरती आपण वाटून घेतलेली जी खजूर आहे ती छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे किंवा परतून घ्यायची आहे बारीक गॅसवरती आणि थोडीशी सॉफ्ट झाली की आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि वाटून घेतलेल्या ज्या ज्या सर्व काही गोष्टी आहेत त्या यामध्ये छान परतून घेणार आहोत सगळं एकत्र करून घेणार आहोत तर आपण यामध्ये गुळू किंवा साखरेचा कुठेही वापर केलेला नाही आहे आपले हे शुगर फ्री आणि हेल्दी असे लाडू तयार झालेले आहेत आणि तुम्ही जर गोडाचे शौकीन असाल तर तुम्ही यामध्ये गुळाचा वापर करू शकता एक कप गुळ किंवा अर्धा कप गुळ तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकताय तर हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे तर खजुरेममुळे आपल्या ला लाडवांना नैसर्गिक गोडवा येणार आहे यामध्ये फायबर असते त्यामुळे आपल्याला खजूर खाल्ल्यामुळे खूप सगळ्या रोगांशी लढण्याची ताकदसुद्धा मिळत असते आणि रोज दोन तीन जर खजूर आपण खाल्ल्या तर आपल्याला अपचनसुद्धा होत नाही थकवा आपल्याला जाणवत नाही आपलं रक्त वाढतं आणि त्वचा आणि केसांसाठी सुद्धा आपली ही जी खजूर आहे ती खूप फायदेशीर असते त्यामुळे तुम्ही असे प्रकारचे लाडू नक्की एकदा बनवा तर पाहू शकताय आपण ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आपलं मिश्रण आणि आता हे हाताने छान एकदा मिक्स करायचं आहे ती जी खजूर आहे ती आपल्या सर्व मिश्रणाला व्यवस्थित लागली गेली पाहिजे आणि आता आपण लाडू वळून घेऊयात तर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त साईजचे लाडू तुम्ही बनवू शकता छोटे मोठे तर मी मीडियम साईजचेच लाडू बनवणार आहे पाहू शकताय खूपच टेस्टी आणि मुलांनासुद्धा आवडतात आणि मुलांचेसुद्धा आरोग्य खूप उत्तम होईल हे असे लाडू तुम्ही त्यांना शाळा सुटल्यानंतर जेव्हा मुलं घरी येतात भूक भूक करत असतात त्यावेळेमध्ये देऊ शकता किंवा सकाळी उठल्याबरोबर त्यांना एक लाडू हा तुम्ही देऊ शकता त्यामुळे मुलांनासुद्धा एनर्जी येईल आणि दिवसभर ते फ्रेश राहतील तर पाहू शकताय किती सुंदर लाडू आपला तयार झालेला आहे तर मैत्रिणी तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर चॅनलला सबस्